नमस्कार मित्रांनो, मी स्वागत आहे माझ्या यूट्यूब चॅनलमध्ये, आपलं मनापासून स्वागत आहे. मित्रांनो, सगळ्यांना गणेश चतुर्थीच्या मनपूर्वक शुभेच्छा. मित्रांनो, घरगुती गणपती दर्शन जे 100 रुपयामध्ये आपण सर्वांना आपण दाखवणार आहोत, त्या उपक्रमामध्ये आपल्या सर्वांचं या ठिकाणी मनपूर्वक स्वागत आहे. मित्रांनो, आपण जी ही विघ्नहर्त्या गणरायाची मूर्ती जी पाहत आहात, ही मूर्ती वांगणी स्थित आमचे ग्रामस्थ सन्माननीय साळकर सर यांच्या घरी विराजमान झालेली ही विघ्नहर्त्या गणरायाची मूर्ती आहे. आणि आजूबाजूला आपण पाहत आहात अतिशय सुंदर या ठिकाणी फुलांची आरास आपल्याला पाहायला मिळते. खूपच सुबक सुंदर या ठिकाणी या सर्व आरास आणि गणरायाचं सुद्धा सुंदर आपल्याला काम या ठिकाणी पाहायला मिळत आहे. अशी ही विघ्नहर्त्या गणरायाची मूर्ती आमचे सर साळकर सर यांच्या घरी विराजमान झालेली ही विघ्नहर्त्या गणरायाची मूर्ती आहे. मित्रांनो, हे आहेत आमचे सर दामोदर शंकर साळकर आणि वराड हायस्कूलचे माजी मुख्याध्यापक आमचे सन्माननीय या ठिकाणी दामोदर शंकर साळकर हे या ठिकाणी आहेत. आणि त्यांच्या या ठिकाणी पत्नीसुद्धा आहेत, सुप्रिया दामोदर साळकर आहेत, माजी शिक्षण विस्तार अधिकारी ह्यासुद्धा या ठिकाणी आहेत. आणि यांच्या घरी विराजमान झालेली ही विघ्नहर्त्या गणरायाची मूर्ती आहे. बोला गणपती बाप्पा. मित्रांनो, आपण जी ही गणरायाची मूर्ती पाहत आहात, ही विघ्नहर्त्या गणरायाची मूर्ती ज्यांच्या घरी विराजमान झाली आहेत ते सदानंदजी सावंत वांगणी स्थित ग्रामस्थ यांच्या घरी विराजमान झालेली ही विघ्नहर्त्या गणरायाची मूर्ती आहे. आपण पाहत आहात अतिशय सुंदर या ठिकाणी मूर्तीचं कामसुद्धा केलेलं आहे. आणि यांच्या घरी या ठिकाणी आगमन झालेलं आहे आई गौराईचं. आणि हे आहे आमची आई गौराई, आपल्याला या ठिकाणी पाहायला मिळते. मित्रांनो, हे आहेत आमचे काका सदानंद सावंत आणि यांच्या घरी विराजमान झालेली ही विघ्नहर्त्या गणरायाची मूर्ती आहे. बोला गणपती बाप्पा. मित्रांनो, आपण जी ही विघ्नहर्त्या गणरायाची मूर्ती पाहत आहात, ही ज्यांच्या घरी विराजमान झाले आहेत ते आमचे वांगणी स्थित ग्रामस्थ सन्माननीय बाप्पा वांगणकर यांच्या घरी विराजमान झालेली ही विघ्नहर्त्या गणरायाची मूर्ती आपण पाहत आहात. अतिशय सुंदर या ठिकाणी मूर्तीचं काम केलेलं आहे. आजूबाजूला आपल्याला फुलांची आरासुद्धा सुंदर या ठिकाणी पाहायला मिळते. आमच्या बाप्पा वांगणकर यांच्या घरी विराजमान झालेली ही विघ्नहर्त्या गणरायाची मूर्ती आहे. मित्रांनो, हे आहेत सदानंद वांगणकर आणि यांच्या घरी विराजमान झालेली ही विघ्नहर्त्या गणरायाची मूर्ती आहे. बोला गणपती बाप्पा. मित्रांनो, ह्या आहेत बाप्पा वांगणकर सन्माननीय यांच्या आई आणि पत्नी या ठिकाणी आहेत. आणि यांच्या घरी विराजमान झालेली ही विघ्नहर्त्या गणरायाची मूर्ती आहे. बोला गणपती बाप्पा. मित्रांनो, आपण जी ही विघ्नहर्त्या गणरायाची मूर्ती पाहत आहात, ही ज्यांच्या घरी विराजमान झाली आहे ते आमच्या वांगणी स्थित ग्रामस्थ सन्माननीय सदानंदजी माळकर यांच्या घरी विराजमान झालेली ही विघ्नहर्त्या गणरायाची मूर्ती आहे. आणि आजूबाजूला आपण पाहत आहात सुंदर फुलांची आरास आपल्याला पाहायला मिळते. आणि या विघ्नहर्त्या गणपती गणरायाच्या गळ्यामध्ये आपल्याला दुर्वांचा हार पाहायला मिळतोय. अशी सुंदर ही विघ्नहर्त्या गणरायाची मूर्ती आहे. मित्रांनो, हे आहेत प्रफुल्ल माळकर आणि त्यांचा छोटा चिरंजीव स्वरांग माळकर आणि यांच्या घरी विराजमान झालेली ही विघ्नहर्त्या गणरायाची मूर्ती आहे. बोला गणपती बाप्पा. मित्रांनो, आपण जी ही विघ्नहर्त्या गणरायाची मूर्ती पाहत आहात, ही ज्यांच्या घरी विराजमान झाले आहेत ते कैलासवासी पूर्वीचे जुने जाणते वैद्य नामदेव राणे यांच्या घरी विराजमान झालेली ही विघ्नहर्त्या गणरायाची मूर्ती आहे. मित्रांनो, नामदेव राणे हे नाव आज या पंचक्रोशीमध्ये तर नाही, अखंड जिल्ह्यामध्ये यांचं नाव होतं. एक वैद्याच्या माध्यमातून ज्यांना ओळखलं जायचं, सर्व प्रकारच्या या रोगांवर गावठी पद्धतीचे उपचार करणारे आमचे हे नामदेव राणे. आणि यांच्या घरी विराजमान झालेली ही विघ्नहर्त्या गणरायाची मूर्ती आहे. आणि आपण आजूबाजूला पाहतात या
गणपती गजाननाच्या आजूबाजूला आपल्याला फुलांची सुंदर अशी आरास पाहायला मिळते आहे आणि डोळ्यात सामावून ठेवावी अशी ही विघ्नहर्त्या गणरायाची सुंदर सुबक मूर्ती आपण पाहत आहात। मित्रांनो, हे आहेत रणजित राणे आणि त्यांची छोटी कन्या ओवी आहे आणि यांच्या घरी विराजमान झालेली ही विघ्नहर्त्या गणरायाची मूर्ती आहे। बोला गणपती बाप्पा। मित्रांनो, आपण जो हा विघ्नहर्त्या गणराया पाहतात हा ज्यांच्या घरी विराजमान झालाय ते माजी पंचायत समिती सदस्य सन्माननीय उदयजी दुखंडे यांच्या घरी विराजमान झालेली ही विघ्नहर्त्या गणरायाची मूर्ती आहे आणि आपण आजूबाजूला पाहत आहात सुंदर या ठिकाणी फुलांची आरास आपल्याला पाहायला मिळते। अतिशय सुंदर ही गणरायाची मूर्ती आपण पाहत आहात। मित्रांनो, हा आहे रोहित दुखंडे आणि यांच्या घरी विराजमान झालेली ही विघ्नहर्त्या गणरायाची मूर्ती आहे। बोला गणपती बाप्पा। मित्रांनो, आपण जी ही विघ्नहर्त्या गणरायाची मूर्ती पाहत आहात ही ज्यांच्या घरी विराजमान झाले आहेत ते या ठिकाणी वायंगणी स्थित ग्रामस्थ आमचे विजय दुखंडे यांच्या घरी विराजमान झालेली ही विघ्नहर्त्या गणरायाची सुंदर सुबक मूर्ती आपण पाहत आहात आणि आपण आजूबाजूला पाहत आहात सुंदर अशी ही फुलांची आरास केलेली आहे आणि ही विघ्नहर्त्या गणरायाची जी मूर्ती आहे ही डोळ्यात सामावून घ्यावी अशी ही सुंदर या ठिकाणी गणरायाची मूर्ती आहे। मित्रांनो, हे आहेत आमचे काका संतोष दुखंडे आणि विजय दुखंडे आणि यांच्या घरी विराजमान झालेली ही विघ्नहर्त्या गणरायाची मूर्ती आहे। बोला गणपती बाप्पा। मित्रांनो, आपण जी ही विघ्नहर्त्या गणरायाची मूर्ती जी पाहत आहात हे आमचे वायंगणी स्थित ग्रामस्थ सन्माननीय तात्या दुखंडे यांच्या घरी विराजमान झालेली ही विघ्नहर्त्या गणरायाची सुंदर सुबक अशी ही मूर्ती आहे आपण पाहत आहात। मित्रांनो, हे आहेत तात्या दुखंडे आणि यांच्या घरी विराजमान झालेली ही विघ्नहर्त्या गणरायाची मूर्ती आहे। बोला गणपती बाप्पा। मित्रांनो, आपण जो हा विघ्नहर्ता गणपती पाहत आहात हा विघ्नहर्ता गणराया ज्यांच्या घरी विराजमान झालाय ते सन्माननीय सामाजिक कार्यकर्ते वायंगणी स्थित ग्रामस्थ चंदू सावंत यांच्या घरी विराजमान झालेली ही विघ्नहर्त्या गणरायाची मूर्ती आपण पाहत आहात। आजूबाजूला आपल्याला विद्युत रोषणाई पण पाहायला मिळत आहे आणि सुंदर या ठिकाणी आपल्याला फुलांची आरासुद्धा पाहायला मिळत आहे। अतिशय सुंदर या ठिकाणी सुबक ही गणरायाची मूर्ती आपल्याला पाहायला मिळते। मित्रांनो, हे आहेत सन्माननीय सामाजिक कार्यकर्ते आमचे चंदू सावंत आणि यांच्या घरी विराजमान झालेली ही विघ्नहर्त्या गणरायाची मूर्ती आहे। बोला गणपती बाप्पा। मित्रांनो, हा जो आपण गणपती गणराया पाहत आहात हा गणपती गणराया विघ्नहर्त्या गणरायाची जी मूर्ती ज्यांच्या घरी विराजमान झालेली आहेत ते सन्माननीय रमेश कदम आणि अर्जुन कदम यांच्या घरी विराजमान झालेली ही विघ्नहर्त्या गणरायाची मूर्ती आहे। आजूबाजूला आपल्याला विद्युत रोषणाई पाहायला मिळते, फुलांची आरासुद्धा पाहायला मिळत आहे आणि यांच्याच घरी विराजमान झालेली त्याचं कालच्या दिवशी आगमन झालेली आपली आई गौराई आहे तिथंसुद्धा या ठिकाणी आपण थोडक्यात आपण चित्र बघूया। मित्रांनो, ही आहे या आमच्या कदम कुटुंबियांच्या घरी विराजमान झालेली ही आणि जिची मनोभावे सेवा केली गेली ती आमची आई गौराई या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळते। मित्रांनो, हे आहेत आमचे कदम कुटुंबीय आणि यांच्या घरी विराजमान झालेली ही विघ्नहर्त्या गणरायाची मूर्ती आहे। बोला गणपती बाप्पा।
मित्रांनो, ही जी आपण गणपती गणरायाची विघ्नहर्त्या गणरायाची मूर्ती जी आपण पाहत आहात, ती या ठिकाणी ज्यांच्या घरी विराजमान झालेली आहे ते सन्माननीय विजय रघुनाथ सावंत वांगणी स्थित ग्रामस्थ आहेत आणि यांच्या घरी विराजमान झालेली ही विघ्नहर्त्या गणरायाची मूर्ती आपण पाहत आहात। आजूबाजूला आपल्याला संपूर्ण फुलांची आरास या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळते। अशी ही सुंदर गणरायाची मूर्ती आपण पाहत आहात। मित्रांनो, हे आहेत विजय सावंत सन्माननीय आणि विनोद सावंत यांच्या घरी विराजमान झालेली विघ्नहर्त्या गणरायाची मूर्ती आहे। बोला गणपती बाप्पा। मित्रांनो, हा जो आपण गणपती गणराया पाहत आहात, हा ज्यांच्या घरी विराजमान झालाय ते सन्माननीय वांगणी स्थित ग्रामस्थ आमचे जवळचे काका एकनाथ सावंत यांच्या घरी विराजमान झालेली ही विघ्नहर्त्या गणरायाची सुबक सुंदर अशी मूर्ती आपण पाहत आहात। अतिशय सुंदर या ठिकाणी या गणपती गणरायाचं रंगकाम आपल्याला पाहायला मिळतंय। डोळ्यात भरून ठेवावी अशी ही गणपती गणरायाची मूर्ती आहे। मित्रांनो, ह्या आहेत अंकिता लवीना आणि अक्षता यांच्या घरी विराजमान झालेली ही गणरायाची मूर्ती आहे। सर्वांना गणेश चतुर्थीच्या सावंत कुटुंबियांकडून हार्दिक हार्दिक शुभेच्छा। बोला गणपती बाप्पा। मित्रांनो, हे आहेत आमचे वांगणी स्थित सन्माननीय विलास सावंत आणि सदानंद सावंत आणि यांच्या घरी विराजमान झालेली ही गणरायाची मूर्ती आहे। मित्रांनो, हे जे घर आहे हे सन्माननीय कैलासवासी प्रकाशजी सावंत भजनी बुवा वांगणीचे यांच्या घरी विराजमान झालेली ही गणरायाची मूर्ती आहे। बोला गणपती बाप्पा।